सुस्वागतम सुस्वागतम हरिभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झालेले आहे। आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत अखिल मंडळ मंडळाचे भोला वांजळे हे करतील व पोथी लहार आकाश कातुरे हे घालतील। महाराज की जय, तुकाराम महाराज, सद्गुरु दादा महाराज की जय। देवाची द्वारी उभाक्षण भरी, देवाची द्वारी उभाक्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जुवे वेगु करी, असोनी संसारी जुवे वेगु करी। आ वेद शास्त्र भारी बाया सदा, ज्ञान देव म्हणे व्यासाची आखुणे, ज्ञान देव म्हणे व्यासाची आखुणे। द्वारकेचे राणे पांडवागरी, राणे पांडवागरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी, पंढरीकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज। माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या या हरिपाठामधून सोपा परमार्थ करण्याचा आटोकाट प्रयत्न आहे। कोणची गोष्ट सुलभ असेल आणि सोपी असेल ती माणसाला कळायला आवडते। म्हणून मागच्या शतकातली युगातली साधनं सगळी मागे पडली। योग याग ते म्हणाचा हजारो माणसं योगाला, तो काही देवाकरता योग नाही आहे, ते इट्स अ टाईप ऑफ एक्सरसाइज विदाउट एफर्ट। म्हणजे काहीही शरीराला ताण न पडता जी हालचाल केली जाते त्याला योग म्हणतात। म्हणजे चालतो तो हात वर करणं, मी पोट आतमध्ये घेणं, एका नागपुड्याने श्वास वर घेणं। ते हार्ट पेशंट असेल त्याला काही जोर बैठका काढता येत नाहीत, मग त्याला सांगायचं तू योग कर, मग हा काहीही त्रास न होता पण परिणाम चांगला व्हावा या दृष्टिकोनातून केला जातो हा योग निराळा। नाहीतर योग मार्गाचे, खऱ्या योग मार्गाचे ज्ञानोबा राय असून ते म्हणाले पुढे आहेच आहे अभंग चौथा, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, पुढे आहेच आहे। जवळजवळ सगळे विषय हरिपाठात हाताळले गेलेले आहेत आणि म्हणून सोपं काय, बरं का, सोपं काय। आता हा आपला मध्यवर्ती ठिकाणी कार्यक्रम आहे, आजूबाजूने येतात, पण पूर्वीचे ते शनिवार तिकडचे लोक आहेत ना, ते म्हणतात इथला कार्यक्रम तिकडे का नेला हो, आता का नेला काय सांगावं याला उत्तर। इथे पाणी, पाऊस, इथे सोय झाली, हॉल झाला, ए सी हॉल झाला, चांगली माणसांची, पाऊस पडला किती बाहेर तरी आतमध्ये चिंता नाही, एवढी ओढाई या ना। माणसाला कसं पाहिजे, घरातून उठावं प्रवचनाला जाऊन बसावं। काय आमचे तात्या याच्यावर फार गंमत करायचे,
सगळे देव नेहमी उपदेश करतात, तात्या फार चांगलं केलं तुम्ही. पण म्हणले हातभार लावायला कोणी नाही, तात्या फार गंमत करायचे. तेव्हा तिथे ते बाहेर बसायचे, आतमध्ये मंडप बाहेरचं त्या ओट्यावर तिथे बसलेले असायचे. कशाकरता सांगितलं, उठलं की आलं, बरोबर आहे ना, काही चुकलं नाही, काही चुकलं आहे असं नाही. आता इथे कार्यक्रमाला सातारून येणारी मंडळी रोज आहेत, कैक वर्ष येत आहेत, बरोबर टायमात गाडी पडचे, गाडी येते, पुन्हा झालं की बरी 10-10:30 घरी जातात पुन्हा. अरे का, हे बघा किती सोपं आहे आणि किती नाही, हे आवडीवर आहे. आवडी आणि लाजवी, विषय आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते गाई. मुलाची आवड असल्या कारणाने हिरकणीहून उडी मारली आपल्या मुलाला भेटण्याकरता, त्याला तो कडा दिसला नाही, तिला तिला मुलाच्या प्रेमाची कड दिसत होती, कड आला होता प्रेमाचा, की बरेच वेळ झालं त्याला पाजलं नाही, आता कसं होईल, उडी टाकली. छत्रपतींना दुवा मिळाला, अरे म्हणाले हे इथून वर यायचं साधन आहे. कशाकरता सांगितलं, आवड असेल ना तर सगळं सोपं आहे, आणि आवड नसेल तर काहीच सोपं नाही, सगळंच अवघड. माहेरच्या माणसाला करून जाताना धावून धावून करते, सासरच्याला एक कप चहा देताना काय कळलं, तर बायका इतक्या लवाड बघितल्यात मी, इथे तशा कोणी नाहीत म्हणून सांगतो मी. अहो साखर घरात असताना नवऱ्याला सांगायचं साखर नाही, 10 माणसं आलेत कुठून आणू, त्यावेळेला त्याला आणायला पाठवायची. बघा इथल्या सगळ्या ऐकून ऐकून आता तयार झालेल्या आहेत, त्यामुळे असं कोणी वागत नाही, पण फार हुशार बायका असायलाच पाहिजे. सध्याचा काळ तसा आहे, आलं का लक्षात, पुरुषही अति हुशार झाले, माझं म्हणणं कळलं का, पुरुष जर अति हुशार झाले तर बायकांना किमान हुशार तरी व्हायला पाहिजे. असं मुद्दा आहे की सोपं. तसं हरिपाठामध्ये काय घडलं, काही येऊ दे नाही तर न येऊ दे म्हणत तर जा, म्हणत तर जा, म्हणता म्हणता येईल नाही का, म्हणता म्हणता येईल. आम्हाला गाणं शिकवलं, यमन काय कळत नव्हता, पण करायला लागल्यानंतर आपोआप येऊ लागलं. मग कळू लागलं की असा स्वर घेतला म्हणजे बागेश्वरी, असा म्हणजे यमन, असा म्हणजे भूप, असा म्हणजे दुर्गा. 7 स्वरच आहेत पण राग हजारो आहेत, स्वर 7 आहेत पण कमी जास्ती मग काही कोमल, काही गांधार, म्हणजे असे जे काही शब्द आहेत ते तसे तसे लावत लावत त्याच्यामध्ये निनाळे प्रकार झाले. मग आता इथे काय प्रयत्न आहे, हळूहळू कळेल, कळू दे नाही तर न कळू दे, पण ते घेत असताना तुझ्या हातून कमी जास्ती काहीही होणार नाही, चुका होणार नाहीत, आणि चुका झाल्या तरी त्या पोटात घातल्या जातील. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काल सांगितलं की पुण्याकरता हा परमार्थच नव्हे, नाही का बाई, स्वयंपाक करायला जाते कर्म तेच असते, पण जिथे करायला जाते तिथे नोकरी असते, आणि घरात करते ते नोकरी म्हणून करत नाही, आवडीने करते. नवरा म्हणला आज अगं उशीर झाला, काय करावं, 2 पाहुण्या आले, 4 चपात्या कराव्या लागल्या जास्ती, आता काय नाही म्हणता येतं, होय मार हां नाही म्हणता येतं. हा म्हणला तुझंही बरोबर आहे, काय मग नवरा जेवायला बसला, उशीर झाला होता, भूक लागली. अगं म्हणला पोळ्या संपले की करते की मी आहे की हां संपल्या, तर म्हणल्या त्यात काय वेळ लागतो, आत्ता मळते आत्ता करून देते. अहो तुम्ही नुसते उपाशी राहिलं तर मला कसं बरं वाटेल, कळलं.
तिथे नो करी नाही कळलं, जी करायची नाही ती करावी लागते अशी जी ती नो करी। आणि इथे आवडीने प्रेमाने मुलाने 10 वेळा मागे मागू दे, आता तेच नवऱ्याचा आणि मुलाचा संबंध निराळा। मुलाने 10 वेळा मागे उठेल पण नवऱ्याने दुसऱ्यांदा मागितले, आता किती वेळा उठू? तुम्हाला वाटतं ऑफिसमध्ये मी काम करतो म्हणजे झेंडा लावतो मग आम्ही काय गप्प बसत असतो काय ते? बरं बाबा घेतो, जो कोणाही पुढे गुडघा टेकत नाही पण आपल्या बायको पुढे टेकावेच लागतात, हे वास्तव्य मान्य करावं। काय त्याच्यात विशेष काय, काही चुकीचा यशातला काही भाग नाही। तेव्हा चाललाय विषय आपला हसत खेळत जरा आनंद लोटत लोटत, सोपं पुण्य मिळवण्याकरता नाही, जेवण करते काही मिळवण्याकरता नाही, तो तृप्त झाला की ही तृप्त झाली। झाला आता पुढे सरको, असो नि संसारी। आता इथे मोठी गंमत आहे बरं का, एक भाग असा आहे सांगण्याचा की परमार्थाच्या आड संसार येतो, परमार्थाच्या आड बायको येते, परमार्थाच्या आड मुलं बाळे येतात, आणि म्हणून या सर्वांना सोडून अरण्यामध्ये जावं आणि एकांतवासामध्ये तपश्चर्या करावी। म्हणून ऋषीमुनी अरण्यात जात होते आणि झोपडी बांधून तिथं तपश्चर्या करत होते। आणि ज्ञानोबाराय सांगतायत असो नि संसार आहे, काय भानगड आहे? जरा विस्तृत सांगू का? थोडंसं सांगतो चला। पहिल्यांदा संसार शब्द म्हणजे काय हे बघू। जसा देव शब्द बघितला, आता संसार म्हणजे काय? माणसांची कल्पना ज्याच्या त्याच्या वावरण्याप्रमाणे असते, प्रत्येकाची समजूत एक ठराविक लेवलला असते। नाही काय ठराविक लेवलला चालते, त्याच्यापेक्षा तो पुढे सरकू शकत नाही का? अहो तुमचं एक साधं दुकान बंद पडलं तर तुमचं दिवाळी निघालं, बरोबर आहे ना? सरळ गणित आहे। आता अंबानीचे 1000 पेट्रोल पंप बंद पडलेत पण तो नंबर एकलाच आहे, मी म्हटलं काय भानगड आहे हो, एवढं भांडवल टाकलं, एवढ्या जागा घेतल्या, एवढे पेट्रोल पंप टाकले, पण त्यांचा भाव इतरापेक्षा जास्ती असल्याकारणाने माणसं तिथे कोणी जात नाहीत घ्यायला, बंद पडले तरी पण त्याचं काही नाही, प्रॉफिटमध्येच आहे। म्हटलं गणित काय? म्हटलं अब्जावधी पडलेत, तिथे त्याच्यातला एक अब्ज जर कमी काढला तर कुठे फरक पडतो? माझं बोलणं कळलं का? जो 10 रुपयाची नोट ठेवतो तो सांभाळत असतो, ज्याच्याकडे बंडल असताना कार्डात खर्च करतो त्याला कळतही नाही किती ठेवले आणि किती खर्च केले। तसं आहे, तसं संसाराची व्याप्ती काय, संसाराची व्याख्या काय काय ही ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे असते। मग आता दिवाळी निघाल म्हणावं का? नाही पेट्रोल बंद पडलं टाकू द्याचा काय, इथे काय कमी आहे? 1000 बिझनेस आहेत, किती? 1000, त्याच्यातला एक पेट्रोलियम विक्रीचा बंद पडला, पण मॅन्युफॅक्चर चालूच आहे ना, विक्रीचा कमी पडला। मग दुसऱ्याला जर आम्हाला 70 रुपयाला देत असेल तर इकडे आमच्याकडे कशाला विकू कमीत? काय गरज आहे? काही न करता फायदा आहे, तोटा भरून निघाला, कळलं का? हे अर्थशास्त्र आहे मोठ्या मोठ्या लोकांचं, ते आपल्याला कळायचंही नाही काय आहे ते। मग आता ज्याच्या त्याच्याप्रमाणे दिवाळं, ज्याच्या त्याच्याप्रमाणे नुकसान, बरं का? साध्या कुटुंबातली बाई असेल आणि 2-2 रुपये 5-5 रुपये जमून जर 100 नोट ठेवली असेल आणि ती जर पडली कुठे हरवली तर ती रडत असेल
आणि श्रीमंताजी बाई अशी नोटाचा खर्च करते, तिला काही त्याचं वाटतही नाही. वाटली जाऊ दे, आता कोण खाली वागतं, चिखलात पडलेली घ्यायची आणि पुन्हा पर्समध्ये ठेवायची, ती पर्स खाणं ओढायची, त्यापेक्षा पडू दे. काय म्हणेल, चिखलातली लोट आता कुठे कोण ठेवणार आहे इथे, जाऊ दे. ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, तसा संसाराकडे बघण्याचा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. काय सांगितलं, कोण गरिबी कशाला म्हणेल, कोण दिवाळं निघालं कशाला म्हणेल, कोण आमचं सध्या बरं चालत नाही हे कशाला म्हणेल, कोण बरं चालतं हे कशाला म्हणेल. एखादा मनुष्य बरा म्हणेल, काय कसं काय बरं चाललं आहे, नोकरी नव्हती गेल्या वर्षापर्यंत, आता नोकरी लागली, 1-4-5 हजार रुपये मिळतात, बरं चाललं आहे. दुसरा मिनिटाला 10 लाख रुपये कमवतो आहे, नाही म्हटलं पण गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी 11 मिनिटं मिळत होते लाख मिनिटाला, आता 10 मिळतात. ज्याचा त्याचा अर्थ निराळा, तसा संसाराचा अर्थ इथे बसलेल्या मंडळींना विचारा. संसार म्हणजे काय, भांडी कुंडी घर दार मुलं बाळं लुगडं कपडे लत्ते, हां काय कसा काय चाललं आहे संसार, बरं आहे बरं आहे, आता आपलं आपलं आमच्या पुरतं बरं आहे, खाऊन पिऊन सुखी आहोत, बरं आहे. दुसरीला विचारलं, काय कसं काय संसार, बरंच म्हणायचं. बोलणं कळलं का, आता काय नशिबाला आलं आहे आपल्या, बरंच म्हणायचं, काय करायचं. पगार बराच आहे, ओ 10-15 हजार निम्मा दारूला जातो, हातात 7 हजार येतं, काय बघायचं, बरंच म्हणायचं. कळलं का संसाराचं चित्र, ज्याचं त्याचं भिन्न आहे. त्यातल्या त्यात पुन्हा बायकांचा पुन्हा मुलांचा संसार निराळा, बायकांचा निराळा, पुरुषांचा निराळा. मुलांचा संसार मी मागे तुम्हाला सांगितलं होतं बघा, गोट्या पत्ते आता गेम, आता काय ते गोट्या पत्ते कोणी खेळत नाही, कुठे दिसतच नाही ते. नाही तर पुन्हा पहिल्यांदा उन्हाळा आला की पत्ते 5-3-2 झप्पू, नॉट ॲट होम हे खेळ आहे. आता काही विषयचं काही कोणी खेळत नाही, आता खेळतात ते लावून खेळतात. माझं म्हणणं कळलं का, किती फरक पडला काळामध्ये.